महाराष्ट्र सरकार महावितरण को जल्द से जल्द 18,000 करोड़ दे ऐसी मांग करते हुए भाजपा विधायक चंद्रशेखर बावनकुए ने कहा कि महावितरण के पास कुछ भी पैसा बचा हुआ नहीं है। एक ओर सरकार किसानों से बिजली बिल के पैसे लूट रही है, वहीं दूसरी ओर महावितरण के पैसे भी नहीं दे रहे हैं, जिसकी वजह से महावितरण को आर्थिक तंगी का सामना करना पड़ रहा है और इसका भुगतान महाराष्ट्र की जनता को करना पड़ रहा है। सरकार के आपसी झगड़ों के कारण महावितरण को पैसे नहीं मिल रहे हैं, ऐसा भी उन्होंने आरोप लगाया। महाराष्ट्र सरकार ने 18,000 करोड़ रुपये तातडीनं वित्त विभागाने महावितरणला दिल्याची गरज आहे। महावितरणकडे पैसा नाही आहे, ते ओपन ॲक्सेसमध्ये वीज घेऊ शकत नाही आहे। कोळशामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे, कोळसा कंपन्याचे पैसे थकित झाले आहे आणि त्यामुळं 18,000 कोटीचा कॅश फ्लो जो वित्त विभागाने महावितरणच्या आड थांबवला आहे, अनेक विभागाकडे पैसा प्रलंबित आहे, राज्य सरकारकडे त्या विभागाकडे प्रलंबित आहे। इकडे शेतकऱ्याकडचा 500 रुपयाची वीज कापताय आणि दुसरीकडे 18,000 कोटी रुपये राज्य सरकारकडे थकित आहे। राज्य सरकार हे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात हा पैसा अडकलेला आहे। राज्य सरकारने लक्ष टाकावं आणि महाराष्ट्राला वाचवावं। महाराष्ट्र होरपडतो आहे, महाराष्ट्र आता लोडशेडिंगखाली गेला आहे। महाराष्ट्रामध्ये 12/12/2012 लोडशेडिंगमुक्त महाराष्ट्र करू अशी घोषणा तेव्हाच्या सरकारने केली, पण तेव्हाच्या सरकारने लोडशेडिंगमुक्त महाराष्ट्र केला नाही। महाराष्ट्र जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार आलं तेव्हा 2014 ते 2019 या काळात काम करून मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून ट्रान्समिशन जनरेशन आणि महावितरणमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून आम्ही राज्य लोडशेडिंगमुक्त केलं। पण आज परिस्थिती अशी आहे, राज्य अंधाराकडे चाललं। आज महाराष्ट्राचा जो क्रमांक 1 लागायचा तो 7-8 वर चालला, यांना कोळशाचं नियोजन करता आलं नाही, कोयना प्रकल्पाचं नियोजन करता आलं नाही। 18,000 कोटी रुपये राज्य सरकारने फसवून ठेवले आहेत, राज्य सरकारांना पैसे देत नाही आहे। तीनही पक्षाच्या वादामध्ये महाराष्ट्र होरपडत आहे आणि तीनही कंपन्याचं नियोजन शून्य कारभारामुळं, आणि आत्ताही त्यांना माझी विनंती आहे की नियोजन शून्य कारभार टाळा, तीनही कंपन्यासोबत बसा। 25,000 मेगावॅट वीज आम्ही ट्रान्सफर केली त्या काळात, ट्रान्समिट केली, कुठेही कष्टन आलं नाही, कुठेही ट्रान्सफॉर्मर फेल झाले नाही, पण आत्ता हे होत आहे। शेतकऱ्याला केवळ 2 तास वीज मिळत आहे, काल मी भंडारा जिल्ह्यात गेलो 2 तास वीज मिळाली। इतकं वाईट स्थिती सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, जळगावमध्ये 2 तास वीज मिळत आहे, त्यामुळं राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना 8 तास ते 12 तास वीज द्यावी, पूर्णवेळ वीज द्यावी, कुठेही कष्ट निर्माण होऊ नये, फिडरचं फेलोरचं फिडरचे त्या ठिकाणी ट्रिपिंग थांबवावं, ट्रान्समिशनचे कन्स्टंट त्या ठिकाणी होऊ नये, असं त्या ठिकाणी पूर्ण नियोजन करून राज्य हे जे अंधारात चाललं आहे त्याला आज राज्याचं नाव, जे महाराष्ट्राचं नाव संपूर्ण देशामध्ये वाईट होत आहे, हे थांबवावं। आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।